गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अचलपूर तालुक्यातील वझर येथील स्वर्गीय अंबादास पंत वैद्य मतिमंद मूकबधीर बेबारस बालगृहाला भेट दिली व या बालगृहात राहून मोठी झालेली मूकबधीर मुलगी वर्षा हिचं कन्यादान आपण स्वतः करणार असल्याचं यावेळी सांगितलं अमरावतीच्या दौऱ्यावर असताना गृहमंत्र्यांनी बालगृहात जाऊन तेथील मुलांची भेट घेतली व विचारपूस केली यावेळी त्यांनी तेथील मुलांना स्वतः चुलीवर चहा तयार करून पाजला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आश्रमातील मूकबधीर मुलगी वर्षा तेथील मुलगा समीर याच्याशी तिचा विवाह ठरला असून वर्षाचे कन्यादान गृहमंत्र्यांनी करावे असे पापळकर यांनी सांगताच गृहमंत्री देशमुख यांनी तात्काळ सकारात्मकता दर्शवत नागपूरला विवाह केला जाईल व आपण वर्षाचे कन्यादान करू असं सांगितलं यावेळी वर्षा व समीर या दोघांचं साक्षगंध होत असल्याचं सांगून त्यांनी पुष्पहार घालून दोघांचंही अभिनंदन केलं वर्षा ही, ही मुलगी एक दिवसाची असताना नागपूर रेल्वे स्थानकावर होती या आश्रमात तिचं झालं ती आता बावीस वर्षांची आहे पापळकर बाबा हे मतिमंद मूकबदीर बेवारस मुलांसाठी अत्यंत मोलाचं कार्य करत आहेत असंही ते म्हणाले या आश्रमात एकशे तेवीस विकलांग मुलं आहेत वयाची अठरा वर्षं पूर्ण झाली की नियमानुसार विद्यार्थ्यांना बालगृहात राहता येत नाही तथापि हा नियम या मुलांसाठी जाचक असल्याने त्यात सुधारणा आवश्यक असल्याचं पापळकर यांनी सांगितलं या मागणीबाबत आपण सामाजिक न्यायमंत्र्यांकडे पाठपुरावा करू असं यावेळी गृहमंत्र्यांनी सांगितलं विदर्भ न्यूज अमरावती